सफर के लिए दुसरा बॉल निश्चित डॉट पहाय मिलतो समोरिल संघ राहिला आहे पडगे आणि गोलंदाजी करतोय खानाव आणि खानाव संघ अगदी हकेच्या अंतरावरती आहे आणि हे पाहता मात्र मोठ्या संख्येने लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये त्यांचे प्रेक्षक मात्र पाहायला मिळत आहेत. सर्वांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. प्रहार केलाय प्रेक्षकांच्या दिशेने हा फटकाल लॉन्ग ऑन कडे परंतु उत्तम झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि पहिला तेदका टीम ज्ञानेश्वरी इलेवन पडगे टीमला आणि खेळाडू बाद होतोय सलामीवीर अलंकार पाटील बॅक टू द पवेलियन. संगीत डीजे जय सिन्हा यांच्या माध्यमातून पेशकश केलं जातं. पहिलं षटक मात्र प्रगती पथावर सँडी पालकर यांच्यामध्ये सुद्धा आपण जुगलबंदी पाहिली होती काल आम्हाला माहिती मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकादरम्यान एक गडी बाद शून्य धावसंख्या धावपटलामध्ये टीम ज्ञानेश्वरी इलेवन पडगे. सुभाषजी ठाकूर हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. आपले सहर्ष स्वागत टीम पडगे आणि संघाच्या अगेन्स्ट गावदेवी इलेवन खानाव. हो प्रहार केलाय एताक्षणी आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न होता आणि इथे जेल सोडलाय. जेल सोडतो खेळाडू खानावचा अभि जाधव आपली दमकम दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जेल सुटल्यानंतर डोक्यावरती त्यानं हात मारला की हे असं काय घडलं माझ्या हातून इतका सोपा असेल अभि जाधव कसा सोडू शकतो असे प्रश्न विचारतोय खानाव संघाचे प्रेक्षक. निश्चितच एक धाव अकाउंट ओपन होतोय टीम ज्ञानेश्वरी इलेवन पडगे. एक वरती एक विकेट गोलंदाज सज्ज होतो पंकज बघत बॉलिंग ट्रॅकवरती दमकम दाखवण्याचा प्रयत्न करतो. अजून एक डॉट बॉल इथे मात्र समाप्त झालाय. समोर बॅटिंग मार्क होती खेळाडू पाहायला मिळतो. कुवर पाटीलच्या सहसातीनं नॉनसा केला अल्पेश भोईर एक गुणवान खेळाडू. तीन षटकांची मॅच आणि तीन षटकांमध्ये 30 ते 35 धावा ठोकाव्या लागतील टीम पडगेला. प्रहार केला अंतिम बॉलवरती ऑन साईडला हा फटका फक्त एकच. पहिल्या षटकाचा कार्यकाळ समाप्त. धावा धाव पटलावरती एकूण एक गडी बाद निश्चितच फक्त आणि फक्त 2. सनस्क्रीन आपण पाहतोय सुभाष आर्ट प्रिंटर अँड डिझाईन. येस आपल्या सभेत सदैव तत्पर असतात आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला सगळ्या कटआउट्स फ्री सुविधामध्ये उपलब्ध करून दिल्यात त्यांचं आम्ही नक्कीच मनपूर्वक स्वागत करू. लग्नपत्रिका असतील, वाढदिवस कार्ड असतील, फ्लेक्स बॅनर असेल, व्हिजिटिंग कार्ड असेल, लेटर एड असतील किंवा व्हाउचर असतील त्यांच्याकडे आपण बघा. अगदी कमी दरामध्ये अगदी छान आणि चांगल्या पद्धतीमध्ये खरं प्रिंट करू शकता. आपल्या सभेत सदैव तत्पर सुभाष आर्ट प्रिंटिंग अँड डिझायनिंगचा हा बेतात बादशाह. आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेकरता विशेष योगदान आर्थिकदृष्ट्या ज्यांच्या वतीने लाभलंय त्यांचं करतो आम्ही मनस्वी आभार. पहिलं षटक झाले समाप्त. धाबा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत निश्चितच 2 आणि 3 षटकांदरम्यान वेगवान पारी खेळावी लागेल टीम ज्ञानेश्वरी इलेवन पडगे टीमला. द्वितीय गोलंदाज योगेश पाटील 50 गाव प्रीमियर लीग आपण विगरच्या साई मैदानावरती पाहिली होती आणि निश्चितच त्या प्रीमियर लीगमध्ये योगेश पाटील नावाचं वादळ आपण पाहिलं होतं. अष्टपैलू भूमिकेनं ते मैदान त्यानं गाजवलं होतं, ती स्पर्धा त्यानं गाजवली होती. परंतु आज ग्रामीणच्या माध्यमातून आपल्या गावासाठी काही पण हे आज तो दाखवून देतो. ही मॅच त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकल्यानंतर पुढच्या दिशेनं प्रस्थान करू शकतो खानाव आणि पहिल्याच बॉलवरती बहुमान. अजून एक दे धक्का दुसरा मोहरा गारद. जे बीजेपीमय वातावरण पाहू शकता भारतीय जनता पार्टी
एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव पक्ष तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधिष्ठ पक्ष भाजपा, भारताच भविष्य भाजपा, भारतीय जनता पार्टी चषकाचं आपण हे दमदार आयोजन पाहता। गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट न चेंडू सफर केलाय। हाही चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो, पहिला चेंडू विकेटचं पतन, त्यानंतर डॉट बॉल इकॉनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न गावदेवी इलेव्हन खाणाव संघाच्या वतीनं। मॅजिक आकडा पाहतो, दुसरं षटक मार्ग असते, दोन गडी बाद दोन धाबा आपण धाबपुस्तकामध्ये पाहू शकता। तेजस पाटील तयार, तेजस पाटील आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, कव्हर पॉईंटच्या टोहीवरून फटका टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु आला तो कार्पेट, हा फटका खेळ आहे, फक्त मिळते ती सिंगल। बिना दिवाळीचे रॉकेट इथे सोडावे लागतील, योगेश पाटील विरोधात आक्रमकता सिद्ध करावी लागेल। एकही चौकार नाही आहे, एकही षटकार नाही आहे, एकही एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळत नाही आहे, आणि हे पाहता मात्र पूर्णपणे संत वाहे इंद्रायणी, धावांचा प्रवाह थोडासा आपण स्लो आणि मंद पाहतो। चला आपण स्पीडअप घ्या, काल एवढ्या वेळेमध्ये स्पर्धा एंड झाली होती त्या रात्रीची, परंतु आज अतिरिक्त वेळ हा मात्र खर्चिक झाला आहे। शिवदासजी वाघमारे देव त्यांच्या सहसाथीनं आपण पाहू शकता, सचिन कडू सर, रोहिन जण, संडी पाडकर सर, केवाले हे आज पंचांचं कार्य पाहिलं, त्रिमूर्तीच्या माध्यमातून चांगलं योगदान राहिलं, राजा पाटील यांचंही चांगलं उपयुक्त कार्य पाहिलं। आपण प्रहार केलाय, फटका फसतोय, शतरक्षक सज्ज असतील, आणि इथे विकेट सपतन, तिसरा दे धक्का। अप्रतिम अप्रतिम संगीताची आपण मेजवानी पाहता, तितकं जमदार आयोजन। माननीय श्री रमेश शेठ सीताराम पाटील, माजी उपसरपंच, आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहता। खऱ्या अर्थानं रमेश शेठ या नावातील आपण वाक्यरचना पाहू शकता, रमेश शेठ या नावातील र सांगतो, रक्तातच सामाजिक बांधिलकी जोपासणारा आपला हक्काचा माणूस उपसरपंच रमेश शेठ पाटील। रमेश या नावातील मे सांगतो, मेहनतीनं राजकारणात आणि जनमानसात आपला आगला वेगळा ठसा उमटवणारा आपला माणूस उपसरपंच रमेश शेठ पाटील। आणि रमेश या नावातील श सांगतो, शक्तिशाली शक्तिशाली उत्तम उद्योजक, तसेच हृदयांवरती श्री स्वामी समर्थ हा ब्रँड कोरलेला आपला माणूस उपसरपंच माननीय श्री रमेश शेठ सीताराम पाटील, श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चिंचवली यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा आपण पाहू शकतो। आजच्या रात्रीतील आजच्या नाईटमधील ही आपण अंतिम मॅच, पडगेविरोधात खाणाव, तीन गडी बाद फक्त धाबाधाव पटलावरती पाहायला मिळत आहेत, निश्चितच तीन गोलंदाज तयार। प्रत्येक चंडूगणिक प्रहार करण्याचा प्रयत्न, हे मात्र अंगलट आलं, दोन षटकं होतात समाप्त, आणि निश्चितच दोन षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम पडगे, तीन गडी बाद फक्त तीन। हा मात्र वधारणं गरजेची बाब आहे, पहिल्या पूर्वार्धातील अंतिम षटक मात्र शिल्लक आहे, आणि अंतिम षटकादरम्यान गोलंदाजीच्या बोहल्यावरती येतो विजय तात्रे। या गोलंदाजाची मात्र वर्णी लागली, सहा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील। विजय तात्रे बॉलिंग ट्रॅकवरती, ओहो प्रत्येक चेंडूगणिक हनामारी, आणि हे पाहता माधव टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो। खानावकर आता मात्र खुश राहिलेत, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो। अंतिम पाच चेंडूगणिक प्रहार राहिले तर मॅचमध्ये पहिला पूर्वार्ध ठसणमरा पाहायला मिळेल, यात काळी मात्र शंका नाही आहे। पाच चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल, समोर बॅटिंग मार्कवरती तेजोमय कार्य साध्य करण्यासाठी तेजस पाटील। तेजस पाटील आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, परंतु चांगला उत्तमोत्तम झेल सौरभ पाटील न पकडलाय, चौथा मोहरा गारेत।
थैंक यू डीजे. अंतिम लड़ती दरम्यान खेळपट्टी मात्र रंग बदलते. निश्चितच चार चार गडी कोसळले, फक्त धावा तीन. हे चित्र मात्र पडगेकरांना मात्र मान्य नाही आहे, त्यांच्या प्रेक्षकांना ते मान्य नाही आहे, परंतु आक्रमकता दाखवणं गरजेची बाब आहे. प्रत्येक चंडूकोनी प्रहार करणं हे अंगलट आलं, आणि हे पाहता मात्र सातत्यानं आपण डॉट बॉलची समाप्ती पाहिली, आणि हे पाहता मात्र फक्त आणि फक्त धावा आपण धावपटलामध्ये पाहतो. चार गडी बाद तीन, तीन चेंडूमध्ये मोठे फटके लगावले तर एक सन्मानजनक धावसंख्या बनवू शकते टीम पडगेची, परंतु खराब स्थिती. पुन्हा प्रहार आणि पुन्हा दमदार गोलंदाजीचं कार्य. डॉट बॉल विजय तात्रेसाठी. हॅट्रिकला बक्षीस आहे, परंतु फक्त दोन चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू, दोन विकेट, एकूण 1000 रुपयाचं कॅश प्राईज. एक गुणवान खेळाडू प्रकाश वोईर खानाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, विजय. विजयचा हा चेंडू, विजयी पंत. आपण ही गोलंदाजीची आखणी अंतिम बॉलवरती जरी विकेट काढला तर प्रकाशजी भोईर यांच्या वतीनं मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. प्रकाशजी जर इथे विकेट पडला तर मेडन षटक राहील, हा सुद्धा इतिहास आहे. एक उत्तमोत्तम कामगिरी आपण पाहू शकता टीम खानावच्या वतीनं. अंतिम बॉल, ओहो भन्नाट वेग, भन्नाट वेग होता. वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये ही पाहायला मिळते चौकाराची बाजी. अंतिम बॉलवरती चौकार, धावसंख्या धावपटलावरती एकूण 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 7, आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता टीम गाऊदी विलेवन खानाव टीमला. अनेक पाहुण्यांचे आपण कटआउट्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहता. त्यानंतर टॉस बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली स्टँड पाहता. हरिभक्त पारायण, पुंडलिकजी शेलके, त्यानंतर दशरथजी शेलके, रामभाऊ डुकरे, आनंदी आई शेलके असतील, त्यानंतर धुळाजी जांभले आणि वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके, असे आपण 6 कटआउट्स पाहू शकतो स्वागत कक्षमध्ये टॉस बॉक्समध्ये. सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. तितकंच उत्तम दर्जाचं आयोजन आपण भारतीय जनता पार्टी चषकाच्या माध्यमातून पाहतो. म्हटलं जातं भारतीय जनता पार्टी म्हणजे पक्ष घडवणारा कारखाना, इथे कार्यकर्त्यांची कमी नसते, आणि सर्व यंडी परिभागातील, पनवेल तालुक्यातील कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. काल खऱ्या अर्थानं 9 नगरसेवक आणि त्यानंतर उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना परेशभाई पाटील यांना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. आजही मोठ्या संख्येने पाहुणावर्ग इथे आला, आणि उद्याही मोठ्या संख्येने पाहुणावर्ग या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतील. त्या सर्वांचं करू आम्ही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गतवर्षी चांगल्या दर्जाची आपण स्पर्धा पाहिली होती, याही वर्षी आमची क्षमता आमची कुवत ओळखून एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल उमेशजी पाटील आणि आमचे आकाश शेळके आणि पूर्ण श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली यांचं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. आम्ही थांबतो, तुम्ही थांबू नका. पात्र आपण भारतीय जनता पार्टी चषक 2023 O2 आकाश. तर नक्कीच आमचे हरियाणा स्पोर्टचे नक्कीच सीईओ सुभाष ठाकूर पडगे यांना मी ते विनंती करतो आहे. सुभाष दादा, या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. आपण पाहतोय खरं तर एक दमदार क्रिकेटर, पूर्व क्रिकेटर राहिलेत, लिजंड आहेत, 40+ मध्ये अजून खेळत आहेत ते, आणि आम्ही त्यांची नक्कीच एक चांगली इनिंग आधीच्या मैदानावरती पाहिली होती, आणि तिथं आपण पाहतोय नक्कीच आज तिथं आले आहेत. त्यांचं नक्कीच आम्ही स्वागत करू आणि त्यांना विनंती करेन या मंचकावरती, आपली जागा या मंचावरती आहे आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये. फर्स्ट बॉलवरती जर 6 आला तर प्रकाश भोईर यांच्या माध्यमातून फलंदाजाला 1000 रुपये देण्यात येणार आहेत. 8 टार्गेट.
इथे पारितोषिक आले बघा या खेळाडूंसाठी माजी उपसरपंच पांडुरंग दिसले आणि त्यानंतर सूरज कर्णूक शाखा प्रमुख प्रत्येकी तिन्ही गोलंदाज आहेत ना शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांच्यासाठी 500 500 500 अशी पारितोषिके इथे आलेले आहेत खेळाडूंसाठी आपण पाहतोय जर सिक्स मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आहे 7 रन्स बनवायच्यात 16 मध्ये आणि इथे संजूसाठी इथे पारितोषिक आहे संजू पाटील आणि प्रतीक पाटील दोघांसाठी ते पारितोषिक आहे प्रकाश भोईर यांच्या माध्यमातून यावेळचा बॉल हवेमध्ये लीडिंग एज विकेटची संधी झेल अफलातून झेल व्हॉट अन इफर्ट सरजी सुपर परफॉर्मन्स आउटस्टँडिंग अँड ब्रिलियंट परफॉर्मन्स पाहायला मिळाला खेळाडूच्या माध्यमातून एका हातानं झेल टिपलाय अतिशय दमदार पद्धतीनं त्या बॉलला जज केलं आणि आपण पाहतो यश पाटीलला पहिली सफलता आई झेल टिपलाय बघा तिथे अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी आपण खेळाडूंची पाहतोय आणि इथे आपण पाहतोय आमचे पांडुरंग दिसले सर आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत उपसरपंच आहेत खानावचे त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला प्राईज पाहायला मिळतं त्यांना देखील विनंती करू या मंचकावरती स्वागत असेल आठव्या पट्ट्याने खेळायचा होता योगेश आपण तिथं पाहिलंय पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा आणि एक अतिरिक्त रन मिळेल टीमला दोन रन आपण पाहतोय एक गडी बाद अप्रतिम फटका योगेश योगेशची ताकद पाहायला मिळाली ताकदवर खेळाडू आहे हा आणि इथे दाखवून देतोय गॅप मधून फटका एक्झिक्यूट केलाय या बॉलवरती आपण पाहिलाय अफलातून चौकार क्रिकेटमधील नजाकत आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा बंदी संगम आपल्याला पाहायला मिळतोय सूरज कर्णूक शाखा प्रमुख शिवसेना ते देखील इथे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि बक्षिसं लगावली जात आहेत त्यानंतर प्रकाश भोईर यांच्याकडून देखील षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नक्स जितेंद्र भोईर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय इथे पारितोषिक आहे ती सगळी पारितोषिकं नक्कीच आपण पाहतोय धावा कमी आहेत परंतु त्यामुळं या पारितोषिकांना आय थिंक मी म्हणेन कमी किंमत असणार आहे बिकॉज आत्ता तशा धावा वाढत नाही आहेत आणि वाहत नाहीत फक्त 2 धावांपासून वंचित आहे खानाव संघ या मॅचमध्ये अंतिम 12 मध्ये दाखवण्यासाठी योगेश पाटील हवेमध्ये बॉल झेल टिपलाय लेग स्लिपच्या रिझनमध्ये फलंदाज होतोय बाद झेल बादच्या स्वरूपात टीम खानावला हा धक्का क्रमांक 2 योगेश पाटीलच्या खेळी जाणतो